जयंती निमित्त खरं तर अभिवादनासाठी तिन्ही उमेदवार म्हणून तुम्ही एकत्र आहात, हीच एक तर शेवटपर्यंत दिसेल का आजच्या वेळेला? एक तर आम्ही सगळ्यांनी आज आम्ही महाविकास आघाडी उमेदवार म्हणून फक्त नाही आलेलो पण महाविकास आघाडी म्हणून आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत. आम आदमी पक्षाचेही सगळे आमचे सहकारी असतील किंवा वंचितचे आमचे सगळे सहकारी असतील, आम्ही सगळेच आज एकत्र इथे आशीर्वाद घेण्यासाठी इथे आलेलो आहोत. आज शिक्षणाची काय परिस्थिती आहे आपण राज्यात बघताय. आय आय टी सारख्या संस्थेमध्ये आज मुलं शिकून म्हणजे अतिशय स्वतःच्या मेरिटवर उत्तीर्ण होत आहेत पण 35% मुलांना नोकऱ्या मिळत नाही आहेत. त्यानंतर शेतीचा काय परिस्थिती आहे, म्हणजे माझ्या आणि अमोलदादांच्या लोकसभा मतदारसंघात गेल्या 1 वर्षामध्ये कांद्याच्या बाबतीत काय आमची भूमिका आणि काय ह्या सरकारनी. अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला, इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस. उद्ध्वस्त करून ठेवले आपण सगळ्यांनी उघड्या डोळ्यांनी पाहिलेले, म्हणजे त्यांनी तर इतकं चुकीचं काम केंद्र सरकारने केलंय की जेव्हा आम्ही दोघांनी कांद्याच्या भावाबद्दल आणि दुधाच्या भावाबद्दल विषय काढला तेव्हा मला आणि अमोलदादांना आम्ही कुठलंही चुकीचं काम न केलेलं असताना आम्हाला पार्लमेंट मधून 1 दिवसासाठी आम्हाला सांगण्यात आलं की तुम्ही आता बाहेर जाऊन थांबा, आमचं निलंबन करण्यात आलं. आणि काय ही निलंबनाची शिक्षा कशासाठी, तर शेतकऱ्याला हमी भाव द्या एवढीच आम्ही मागणी करत होतो. आम्ही दोघं वेलमध्ये गेलो नाही, आम्ही काहीही असं चुकीचं केलं नाही. त्यामुळे ही दडपशाहीच्या विरोधात आम्ही लढतोय आणि म्हणून या दडपशाहीच्या विरोधात लढण्यासाठी आशीर्वाद घेण्यासाठी आज महाविकास आघाडीचे सगळेच आमचे घटक सहकारी मित्र पक्ष इथे आले. अमोल दादांना पण काही बोलू द्या नाही कसंही घ्या नेहमी नाही 5 मिनिट आहेत कारण जसं ताईंनी सांगितलं त्या पद्धतीनं आज जयंती निमित्त महात्मा फुले यांना अभिवादन करत असताना समताभूमीवर येऊन आवर्जून शेतकऱ्याचा असूड या पुस्तकातल्या उपोद्घाताचं वाचन करण्याचं कारणच आहे की आज सर्वसामान्य शेतकऱ्याची जी परिस्थिती जी ओढवलेली आहे, कांदा निर्यात बंदी असेल, सोयाबीन असेल, संत्रा उत्पादक असेल, कापूस उत्पादक असेल, दूध उत्पादक असेल, या सगळ्या शेतकऱ्यांची जी दैन्यावस्था आहे आणि यामध्ये सरकार याचं ऐकून घेत नाही, या शेतकऱ्यांना कोणी वाली नाही. इतकंच कशाला, कृषीप्रधान म्हणवल्या जाणाऱ्या देशाला पूर्ण वेळ कृषी मंत्री मध्य प्रदेशच्या निवडणुका झाल्यापासून नसावा याच्या इतकं दुसरं दुर्दैव कुठलंही नाही. आज सर्वसामान्य कांदा उत्पादक शेतकऱ्याला किलो माग 30 रुपयाचं नुकसान आहे, दुधाला दर लिटर माग 10 ते 12 रुपयाचं नुकसान आहे आणि ह्याचं जर आपण नुकसान जर बघितलं तर केंद्र सरकारमध्ये आणि महायुतीच्या कोणत्याही घटक पक्षाला या संदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या संदर्भात कुठलाही कळवळा नाही, ही गोष्ट सातत्यानं समोर येते आणि अशा वेळी शेतकऱ्याचा असूड हा राज्यव्यवस्था कोणतीही असो शेतकऱ्याच्या भल्यासाठी हा उगारला गेला पाहिजे ही आमची भावना. एक फक्त राजकीय प्रश्न आहे, अजय पवारांनी टीका करताना शिरूर लोकसभा मतदारसंघावर टीका केली की 5 वर्ष खासदार नसलेला देशातला एकमेव मतदारसंघ म्हणजे शिरूर आहे, 5 वर्ष 5 पक्ष बदलणाऱ्या खासदारांमुळे आमचं शिरूर बदनाम झालं. मला वाटतं कदाचित त्यांच्या समोर आरसा असेल, मी त्यांना एवढ्याच शुभेच्छा देईन की गेट वेल सून. कारण जर हे सन्माननीय महोदय कांदा निर्यात बंदीविषयी बोलताना दिसले असते, हे सन्माननीय महोदय दूध उत्पादक शेतकऱ्यांविषयी बोलताना दिसले असते तर मला दिलासा वाटला असता. त्यामुळे वेडूपुड्या मारून विनाकारण टीका करणं मुद्दे नाहीत, त्यामुळे फक्त टीका करणं खोटं बोल भेटून बोल अशी काहीतरी ही विधानं केली जात आहेत. त्यांचं वय पाहता मी त्यांना फक्त गेट वेल सून एवढ्या शुभेच्छा देतो. मी मागेही सांगितलं होतं की आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या कर्तृत्वाचं गारूड महाराष्ट्रावर एवढं मोठं आहे की हे फक्त तुम्हाला ट्रेलर बघायला मिळत आहेत. पिक्चर मी अजूनही सांगतोय, पिक्चर अभी बाकी आहे. कारण आदरणीय पवार साहेबांच्या पाठीमागे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरेंच्या पाठीमागे संपूर्ण महाराष्ट्र एकवटलाय आणि हे जे प्रवेश होत आहेत हे फक्त ट्रेलर आहेत, एका पाठोपाठ एक
प्रत्येकाला ही भूमिका पडते आणि प्रत्येक जण ही भूमिका उघडपणे मांडतो. नगरला गेलात लंकेंना घेऊन आलात, बीड मध्ये तसंच झालं. अकलूजला पहिली बैठक घेतली आणि तुम्ही धीरेशी मोठे पडल्याने 13 तारखेला आणताय. मी कुठली कमिटमेंट करत नाहीये, पण मी फक्त एवढंच सांगतोय की आदरणीय पवार साहेबांचा विचार, आदरणीय पवार साहेबांचा कर्तृत्व हा निखार आहे आणि त्याच्यावरची राख फक्त त्या राखीला फुंकर घालण्याचं काम आमच्यासारखे कार्यकर्ते करतात. तो निखारा पेटून उठतो आणि या पद्धतीनं अनेक गोष्टी तुम्हाला अजूनही बघायला मिळतील. आणि केव्हा या प्रश्नाचं उत्तर मी कायम एकच देतो, वेट अँड वॉच. सध्या राजकीय महानाट्य आहे, त्यानंतर बघू विधानसभा. अतिथी देवो भव, पाहुण्यांचं स्वागत केलंच पाहिजे, ही आपली भारतीय संस्कृती आहे. अजित पवारांनी काही भावना व्यक्त केली, त्यांच्यासाठी आज सभा घ्यावी लागते. हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारला पाहिजे. दुष्काळामध्ये इतकी व्यस्त आहे कारण का, बारामती लोकसभा मतदारसंघात दौंड, इंदापूर, बारामती आणि पुरंदर या भागामध्ये टँकर असतील किंवा आपण शेतीसाठी पाणी नाही, अनेक ठिकाणी पिण्याचं पाणी नाही आहे. आज छावण्यांची अत्यंत गरज आहे आणि त्याच्यामुळे एवढं सगळं असताना आणि या सगळ्या कामात मी इतकी व्यस्त आहे की मला बाकीचं फारसं बघायला वेळ मिळत नाही. शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, काल माढा लोकसभा मतदारसंघात चंद्रकांत पाटलांची सभा होती निंबाळकरांच्या प्रचारात, त्या शेतकऱ्यांना प्रश्न विचारला, त्याला मारहाण करण्याचा धक्कादायक प्रकार आला भाजप कार्यकर्त्यांनी. अतिशय असंवेदनशील सरकार आहे आणि शेतकरी जो शोषित आहे, वंचित आहे, पीडित आहे, कष्ट करणार आहे, त्या सगळ्यांच्या विरोधात हे सरकार हे तुम्हाला दिसत आहे. कामगारांच्या विरोधातले कायदे असतील, तुम्ही बघताय काय नियोजन आहे या सरकारचं. क्रांतिवीर महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आहे. ह्या समताभूमीमधन शिक्षणाची दारं उघडली गेली, ह्या समताभूमीमध्ये शेतकऱ्यांचा आवाज निघाला, या समताभूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधण्याचं काम केलं. ह्या देशाला आदर्श म्हणून समताभूमी आहे. आज त्यांचं जयंती आहे, त्यांना अभिवादन करण्यासाठी आलो. आज रमजान ईद आहे, रमजान ईदच्या बी मी या पुणेकरांना देशवासियांना शुभेच्छा देतो. थँक्यू.